नमस्कार, मी सागर पाटील। मी आज तुम्हाला घेऊन जाणार आहे मुंबईच्या ससून डॉक मार्केटमध्ये आणि तिथे दाखवणार आहे की कोणत्या प्रकारचे फ्रेश मासे तिथे उपलब्ध असतात, त्याच्यानंतर सकाळी तिथे कशा प्रकारचं वातावरण असतं हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। मी माझा मित्र परेश पाटील ह्याच्यासोबत जाणार आहे, तर मग निघूया। आता मी गाडीमध्ये बसलेलो आहे आणि आता मी निघतोय ससून डॉकच्या दिशेने। परेश पाटील मला थोड्याच वेळानंतर जॉईन होणार आहे, तर आता आपण निघूया। आता परेश पाटील आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत आणि आता आपण खऱ्या अर्थाने बोलू शकतो की मुंबई ससून डॉक मार्केटच्या इथे निघालेलो आहोत। शेवटी आपण ससून डॉकच्या इथे पोचलेलो आहे। ससून डॉक हे खूपच जुनं बंदर आपण बोलू शकतो, 1871 मध्ये त्याची स्थापना केली होती आणि आता आपण ससून डॉक मार्केटच्या इथे आतमध्ये प्रवेश करतोय। ह्या रोडला नेहमी वाहनांची वर्दळ असते। अतिशय नयनरम्य दृश्य तुम्ही बघू शकता। बाजूलाच मच्छीचा धक्का आहे जिथे बोटीतून मच्छी उतरवली जाते। थोड्याच वेळात आता आपण आतमध्ये जाणार आहोत आणि मार्केटमध्ये कोणते कोणते मासे उपलब्ध आहे ते बघणार आहोत। ससून डॉकच्या मुख्य मार्केटमध्ये आता आपण एंट्री केलेली आहे, तर तुम्ही इथे आता बघू शकता बरेचसे मासे इथे आहेत विक्रीसाठी आणि सर्व फ्रेश मासे इथे दिसत आहेत। सर्व प्रकारचे ताजे मासे इथे उपलब्ध आहेत, तुम्ही बघू शकता खूप जास्त गर्दी आहे इथे। सध्या तुम्ही बघू शकता की पापलेट आहे, सुरमय आहेत, हलवे आहेत, कर्दी आहे। इथे तुम्ही बघू शकता की जे मच्छीमार बांधव आहेत ते फिश सॉर्टिंग करत आहे आणि त्याच्यानंतर जो धक्का आहे त्या धक्क्याच्या इथे मासे उतरवत आहेत। अतिशय नयन रम्य दृश्य तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। काही ठिकाणी मच्छीचा लिलाव सुद्धा सुरू आहे। Thank you.
मुंबईच्या इथून आम्ही आता घरी परतत आहोत. खूपच चांगला अनुभव होता. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. ऍक्च्युली गेल्या काही महिन्यांमध्ये अशा प्रकारची गर्दी, एकाच ठिकाणी गर्दी आम्ही कुठे पाहिली नव्हती, कारण लॉकडाऊन असल्यामुळे लोक बाहेर पडत नव्हते. तर खूपच चांगला अनुभव होता. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. तुम्हाला काही कमेंट्स करायचे असेल तुम्ही कमेंट करू शकता. धन्यवाद.